आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। नमस्कार, आपण आहोत उंडणगाव मध्ये, सिल्लोड तालुक्यामध्ये हे उंडणगाव येतं। आपल्या सोबत या नानी आजी आहेत, साधारण 88 वर्ष वय आहे। त्यांचं नाव इंदिराबाई मंगलमूर्ती खुल्लोडकर। त्या आता आपल्यासमोर काही जात्यावरच्या ओवी आणि काही जुनी गीतं, सासू सुनेंची गीतं, त्या आपल्याला बोलून दाखवतील। ऐकूयात नानींचं। राजस यज्ञात द्रुपदी खिरवाडी करून ब्रह्म्याची ब्राह्मणाची पूजा धर्मराज हात जोडी। द्रुपदी काढ वाढता वाढता गाठ चोळीची सुटली, पाठीशी नारायण याने चतुर्भुज केली। राजस यज्ञात ऋषी ब्राह्मणाच्या ओळी, देवर नारायण अंगी काढी ती पत्रावळी। ऋषी ब्राह्मणा देवता उष्ट्याची लग बग, देव नारायण मोहन माळी टाके माग। पाची पांडव धर्मराज पुण्यशील, द्वारकेचा हरी काढी उच्चिष्ट घन निळ। ऋषी ब्राह्मण देवता स्वर्गी घंटानाद झाला, राघूच्या रूपाने सुख प्रसादाशी आला। ऋषी ब्राह्मण देवता स्वर्गी घंटानाद झाला, राजस्व यज्ञामध्ये सुख प्रसादाशी आला। रुक्मिणी येऊनी बोलली द्रौपदीला, पाची पांडवाचे नाव वंश घ्यावे सभेला। पाची पांडव यादव जाणे धर्म, बहिणी तुम्हाला सांगतो सुखी राहो राजा धर्म। पाच साता समुद्राच्या पली समुद्राच्या पाठीला एक वेद, वहिनी तुमचा सांगते भीम जीवलग। पाची पांडवात अर्जुन भक्तिवान, त्याच्या रथावरी सारथी भगवान। वहिनी तुम्हाला सांगते निर्मळ पुण्यवचन हे चांदन। पाची पांडवात नकुल रूपवान, पाची पांडवात वडील राज्यावरी। एकनिष्ठ चौघाची सहदेव सेवा करी। द्रौपदी म्हणती वहिनी तुम्ही नाव घ्यावं, भीमकाने तुला दिलं अनंत त्याचे नाव। सुभद्रा म्हणती वहिनी तुम्ही नाव घ्यावं, तिन्ही लोकी आहे प्रसिद्ध केशव। सुभद्रा म्हणती नका करू गलबला, देवानं मला दिलं अर्जुन संन्यासाला। द्रौपदी सुभद्रा नाव घेती देव तुम्ही आहे केलं, अर्जुन म्हणतो संन्यासी कोण केलं। राजसू यज्ञाचं झालं नारळ फुटती, देव नारायण अंगी प्रसाद वाटती। राजसू यज्ञाला राजे निरोप पागती, वस्त्र अलंकार देवनीय धर्मराजे सन्मान करीत। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।